गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन मध्य आशियाच्या दौऱ्यावर आहेत. ब्लिंकन तुर्कीमध्ये दाखल झाले असून सध्याच्या परिस्थितीबाबत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. यापूर्वी ब्लिंकन यांनी इस्रायल, जॉर्डन, वेस्ट बँक, सायप्रस आणि इराकला भेट देऊन सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा केली आहे.